संख्येने कमी शाळेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. कारण प्रत्येक गावामध्ये जाऊन मोर्चाच्या पाठीच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन जाण्यासाठी सर्व शेतकरी बंधुभगिनींना विनंती करतो की आपण त्या मोर्चामध्ये स्वामीजांनी नक्की केलेलं आहे. पीक विमांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, पीक विमांच्या हक्काचा नाही कुणाचा. कोणी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे आणि पीक विमांच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा. शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. आपण कुठले लोक नाव शेतकरी.
ह्याच्या मालाचा भाव नाही, ह्याचा खिशातला इमा भरला, शेतकऱ्याला मंजूर झाला, ऑनलाईन वर आला, 8 दिवस राहिला ते उडवून गेला. मग या नग्न अर्थ नग्न याच आमचं उन्हात अनात कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याचं काम आहे. आले आले ह्या शेतकरी बांधवासाठी मंडप टाकणे थंडगार. दुसऱ्या व्यवस्था कशा होत्यात बघा, जिथं खायला मिळतंय तिथं व्यवस्था. अरे मजे बांधव माळा कुळीवून पाणी पाणी म्हणतात चलत आले, पाण्याचा खोत नाही. जास्त अधिकारी साहेबांना लवकरात लवकर थंड पाण्याची व्यवस्था, टेंटची व्यवस्था, आमच्या मागण्या समजून घ्या. आमच्या मान्य होतील अगर न होत्या, आमच्या मागण्या तुम्ही अधिकारी साहेब विनंती आहे, शेतकऱ्याच्या मागण्या समजून घ्या. थोडं तरी आमच्याकडे बघा, काय हाल अवस्था आहे या शेतकऱ्याची. अर्ध नग्न झालेत आता तरी, या 15 दिवसात पीक विमा नाही आला तर पूर्ण नग्न होऊन या तशी आम्हाला यावं लागेल. साधे आमदार खासदाराला 2 लाख पगार हो, माझ्या मायबापांनो 2 लाख पगार मिळते, घाम नाही काहीच नाही, पाणी पिऊन रात्रंदिवस खिशातला पैसा भरलाय, इमा ऑनलाईन वर दाखविलाय, तरी त्याला मिळाय तयार नाही. अशी भूलताप कुठून व्हायली हो आमच्या शेतकऱ्याची, ही भूलताप कुठून व्हायली? या भूलतापीला तुम्ही सावलीमध्ये मदत घ्या, पाण्याची व्यवस्था करा, शेतकरी एखादी मरून जाईल का उन्हामध्ये. आपले तहसील नायब तहसीलदार साहेब, मुख्य साहेब शेतकऱ्याच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करत आहेत. आपण सगळ्यांनी चावचाव केल्याने प्रश्न मिटत नाही, चर्चा आम्ही करत आहेत आणि हे त्याच्याशी सविस्तर कायदेशीर चर्चा करून त्याचा काय प्रश्न झाला हे आम्ही त्याला विचारत आहोत. आणि दोन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अर्धनग्नच्या जवळजवळ टेम्परेचर 44 या टेम्परेचर मध्ये आम्ही एवढ्यासाठी आलो साहेब की आपल्याला निवेदन दिलेलं होतं, आम्ही सर्व कायदेशीर सर्वांना निवेदन दिलेलं होतं आणि त्या निवेदनामध्ये आमची प्रमुख मागणी होती यावर्षी शेतीमाल खर्चापेक्षाही निम्मा झाला आणि निम्मा झाला झाला त्याला भाव लागला नाही. पण भाव लागला नाही तर मी 1-3 नोव्हेंबरला झटका आंदोलन केलं बाळापुढे आणि साहेब विनंती केली मी त्यावेळेस, साहेब म्हटलं नाही आताही तुम्ही पाना आणेवारी करा, फायनल आणेवारी करा. तर त्यावेळेस आपल्याकडून असं सांगण्यात आलं की आपली आणेवारी ही अगोदरच कमी झाला आणि चाललेली आहे, त्याच्यामुळे आम्ही काही पुढची भूमिका घेतलेली नाही. आणि आपली गुहा कंदार तालुक्याला दुष्काळ लागू असतो, आणेवारी 48% आलेली असते, हा आमचा विमा आम्ही येत नव्हतो साहेब तहसीलदार. अशा सगळ्याच्या अकाउंटला पीक विमा कंपनीनं आकडे दिले सर आणि त्याच्यामुळे शेतकरी राजा खवळला, कोणाला 40,000, कोणाला 1 लाख, कोणाला 20,000, कोणाला 15,000. आणि आता पेरणी लागत नाही, हे विम्याचे पैसे घ्यावं पेरणी करावं अशी आमची सगळ्या शेतकऱ्याची, म्हणून आम्ही पीक विमा तत्काळ लागू करा आणि ते वाटप करा. दुष्काळी अनुदान कुठलंच तुम्ही गावगाव शेतकऱ्याला वाटलं नाही, ते अनुदान आता 25,000 मागणी केली हेक्टरी तात्काळ लागू करा आणि आत्महत्या करणाऱ्या पासून शेतकऱ्यांना माझ्या वाचवा. का आता परिस्थिती साहेब राहिली वरी पाऊस पडत नाही, बिये भरणे घेतलेत, कामं सगळे झालेत, आता शेतकऱ्याच्या वरी बघते खायलाच काही नाही, आता काहीच नाही खायला. तुम्हाला अक्षरशः सांगतो, हा मोर्चा
कसा आला काय नाही आम्ही कसा काल म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र केला ते आता आमच्या सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे. ह्या शेतकऱ्यांचा एक तळतळाट लागू नये. तुम्ही पण एक शेतकऱ्याचे कुणीतरी आहात, मुलगा आहात, कुणीतरी आहात, तुम्ही पण शेतकरी आहात. आपला शेतकरी आपण वाचवला पाहिजे. का तर मला हा विश्वास आहे की अधिकाऱ्यानं मनावर घेतल्यावर राज्यकर्त्याचं सुद्धा काही चालत नाही. ते 5 वर्षाला एकदा निवडून येतात पण तुम्ही आयुष्यभर आमच्यासाठी आमचा आहे. आमच्यावर अन्याय करू नका. आपली ह्या तालुक्याची भूमिका सर्व शेतकऱ्यांची आपण शासनासमोर व्यवस्थित मांडावी आणि लवकरात लवकर या मागण्या मान्य कराव्यात. दोन्ही तालुक्यातली कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण झाला पाहिजे आणि दुष्काळाच्या सगळ्या योजना आहेत ते 2-3 दिवसामध्ये आपण गावोगाव त्या योजना लागू कराव्यात आणि सर्व शेतकऱ्यांना या आत्महत्येपासून वाचवावं ही आपल्याला कळकळीची प्रार्थना त्यावर व्हावी. मी जनादेश म्हणून विनंती करतो, सर्व शेतकऱ्यांच्या वतीने साहेब विनंती करतो आणि आपण मला विश्वास आहे लोहा तहसील कार्यालय कुणाच्याच दबावाला तुम्ही बळू पडू नका. तुमच्यासोबत शेतकरी तुम्ही फक्त कायद्याची चौकट करू नका एवढी आमची तुम्हाला हात जोडून विनंती. मेहरबान साहेबांना विनंती, 8 दिवस झाला आम्ही निवेदन दिलं, आमची काही व्यवस्था या शेतकरी बंधूची पाण्याची व्यवस्था कुठलं तरी आम्ही 8 दिवसानंतर तुम्हाला विनंती वजा सांगण्यात आलं. तुमचे बाकीचे नियोजन टँकर मागितलं, 2 मिनिटात तुम्हाला आता पैसे माझ्या शेतकरी बांधवासाठी खर्च करता येत नाहीत का हो? तहसीलच्या अभावी तुम्ही केव्हा निवेदन दिलं त्याच्यानंतर त्याची व्यवस्था आपल्या मैदानात काय करावं लागत हे आम्हाला सांगणं लागू नाही. आम्ही शेतकरी गरीब बिचारे, तुम्ही तज्ज्ञ माणसं, VIP परीक्षा देऊन पास झालेले, आम्हाला तुम्हाला सांगायची विनंती नका साहेब. दुसऱ्या वेळेस माझ्या बांधवांना सांगून पाण्याची बॉटल प्याला तुम्ही पेताव तशी बॉटल. आम्ही लोकशाही पद्धतीनं तुम्ही एक पाणी प्या आणि माझ्या शेतकऱ्याला पाणी नालीतलं पाजवा. हे कुठला न्याय लोकशाहीचा? स्वच्छ पाणी, निर्मळ पाण्याच्या बाटल्याची लाईन, त्यांची लाईन. सरकार मामूली पैसा खर्चित नाही माझ्या शेतकऱ्यावर. या बांधवाची दयनीय अवस्था, शेतात 12 किलोमीटर शेतकरी चालत आला आहे, पाण्याची व्यवस्था नाही हो. मेहरबान साहेबांनो काय एवढी छेळ घेता हो आमची? 15 दिवस झालं पहा तुम्हाला निवेदन देऊ, काय व्यवस्था केली आमच्यासाठी शेतकरी बांधवासाठी? एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. पुढल्या वेळेस तंतोतंत निवेदन आल्यानंतर ही व्यवस्था तुम्ही करावी ही विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. सर्व शेतकरी, सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, आपले साहेब तहसीलदार आदरणीय मुखले साहेब हे आपल्या नेमकं या विम्यामध्ये काय झालंय, दुष्काळात काय झालंय हे विश्लेषण आपल्याला अगदी सविस्तर करणार आहेत. तेही लोक नाही, ते आपल्यातलेच कुणीतरी पुत्र म्हणा, शेतकरी म्हणा, त्याच्यातूनच अधिकारी घालेले आहेत. शेतकऱ्यांच्या विषयी नेमकं काय झालंय हे आपल्याला 5 मिनिटे मार्गदर्शन करणार साहेब. सर्व शेतकऱ्यांना आपण आपण नेते नाही, आपण प्रशासकीय अधिकारी आहोत. आपल्याकडे कागद पाहिजे, आम्ही दिलेला कागद आपल्याकडे पाहिजे जमामावली. आणि जोपर्यंत तुम्ही कागद आणणार नाही आणि जोपर्यंत काय प्रशासनाकडे मान्य केलेली सांगणार नाही आपण, तोपर्यंत माऊली गीते हे अर्ध नग्नात राहतील. माऊली गीतेला शर्ट तुम्हीच घालचा, लक्षात घ्या. अरे माऊली गीतेला शर्ट तुम्हीच घालचा. आपल्या मागण्या ज्या काही आपण निवेदनात दिलेल्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भात साहेबांनी आता सांगितलं किंवा प्रशासनाकडे आम्ही लेखी कळवलेलं आहे. काय कळवलेलं आहे ते आता आपण बघू. साहेब कागदावर वाचून दाखवतील आणि जोपर्यंत साहेब ते व्यवस्थित वाचून दाखवणार नाही तोपर्यंत माऊली गीते हे अर्ध नग्नच राहतील. त्यांना शर्ट साहेबच घालतील. सर्व वाचून दाखवल्यानंतर साहेबांना शर्ट घालावा. समोर एक सर ठीक आहे.